यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या. अदानी उद्योग समूहाविरोधातील मोर्चासाठी ठाकरे गटाचा धारावी आणि खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज. 16 तारखेला ठाकरे गटाकडून अदानी समूहाच्या बीकेसीतील कार्यालयावर मोर्चा काढणार. उद्धव ठाकरे स्वतः मोर्चाचं नेतृत्व करणार. धारावीत रात्री 3 वाजता सर्वे केले जात आहेत. विकासाच्या नावाखाली गुंडगिरी सुरू आहे. काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांचा आरोप. प्रदीप शर्मा गंगावणे यांचं धारावीत काय काम. गायकवाड यांचा सरकारला सवाल. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचे आरोप प्रदीप शर्मांनी फेटाळले. 500 पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत, मग नेमकं कोण. प्रदीप शर्मांचा गायकवाडांना सवाल. धारावीमध्ये अदानींकडून एन्काउंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलिसांचा वापर केला जात असल्याचा गायकवाड यांचा आरोप. ललित पाटील प्रकरणामध्ये सरकार संजीव ठाकूरला का वाचवतंय. ठाकूरला अटक झालीच पाहिजे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची आक्रमक मागणी. विधान परिषदेमध्ये आमदारांनी विचारलेले तारांकित प्रश्न अधिकारी मॅनेज करतात. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. उपसभापतींकडे धस यांची लेखी तक्रार. तातडीने बैठक घेण्याची केली मागणी. नागपुरात उद्या महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. समन्वय समितीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महत्वाची बैठक. संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक होणार. पडळकर आणि उपोषणकर्ते उपस्थित राहणार. हे सगळे आमच्याकडे आलेले पळपुटे उंदीर होते, यांना कोण विचारतं, यांचा कोण पाठलाग करणार. केसरकरांनी सावंतवाडीत निवडणूक लढवली तर डिपॉझिट जप्त होईल. संजय राऊतांची केसरकरांवर टीका.